subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video. आज आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आपण प्रथम पाहूयात काही वाक्य. आय प्ले, मी खेळतो. यू डान्स, तू नाचतोस. यू क्राय, तुम्ही रडता. वी सिंग, आम्ही गातो. दे वर्क, ते काम करतात. ही प्लेज, तो खेळतो. शी डान्सेस, ती नाचते. इट क्राइज, ते रडते. आता इथे सर्व कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच क्रियापदाचे मूळ रूप वापरले जाते. फरक तुम्हाला फक्त एका ठिकाणी दिसून येईल, ते म्हणजे ही, शी आणि इट. इथे प्ले, डान्स आणि क्राय याला एस, ई एस आणि आई एस हे प्रत्यय जोडलेले आहे, तसे इथे तुम्हाला दिसून येणार नाही. म्हणजे आता काय, ही प्लेज, शी डान्सेस, इट क्राइज, आता हा नेमका एस, ई एस, आई एस कसा वापरला तो? साहजिकच आहे, हे वाचूनच आपल्याला करता येते, असं त्यासाठी काही रूल नाही आहे. तर ही होती वाक्य. आता वळूया आपण वाक्यांच्या चार प्रकारांकडे. मी खेळतो, आय प्ले. मी खेळतो का, डू आय प्ले. आता हा डू बघितल्यावर तुमच्या मनात प्रश्न आहे, हा डू आला कुठून? साधी गोष्ट अशी आहे, मी खेळतो का असा प्रश्न विचारल्यावर बरोबर आपल्या तोंडातून एम आय प्ले असं निघून जातं. हे जर वाक्य आपण सरळ केलं तर आय एम प्ले असं होतं, पण आय एम प्ले म्हणजे मी खेळ आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच इथे एम वापरणं चुकीचं आहे. तर इथे आपल्याला एक सहाय्यकारी क्रियापदाची गरज आहे, गरज आहे म्हणून आपण डूचा वापर केलेला आहे. तर वाक्य तयार झालंय, डू आय प्ले. दुसरं वाक्य आहे, मी खेळत नाही. आय डू नॉट प्ले किंवा आय डोंट प्ले. पुढचं वाक्य आहे, मी खेळत नाही का, डू आय नॉट प्ले किंवा डोंट आय प्ले. जर तुम्ही डू आणि नॉट एकत्र केलात पुन्हा नॉट लेची गरज नाही. आता पाहूया डजची काही वाक्य. तो खेळतो, ही प्लेज, म्हणजेच इथे प्लेला एस हा प्रत्यय जोडलेला आहे. तो खेळतो का, डज ही प्ले. आता इथे डज आलेला आहे, ह्याच्यापाठी कारण एकच, कारण ही प्लेजला जर एस लागला असेल तर तो एस आपण तिथून काढायचा आहे आणि डू ला जोडायचा आहे, तर तो झाला डज. डज ही प्ले, प्लेच्या बाजूला एस नाही आहे, तो काढून टाकलेला आहे. तो खेळत नाही, ही डज नॉट प्ले. तो खेळत नाही का, डझंट ही प्ले किंवा डज ही नॉट प्ले. तर हे होते वाक्यांचे चार प्रकार. आता नेमका हा काळ कुठे वापरला जातो ते आपण पाहणार आहोत. युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजेच जागतिक सत्य. द अर्थ मूव्स राऊंड द सन. इथे बघा, मूव्स एस प्रत्यय लागलेला आहे. द सन राइजेस इन द ईस्ट, राइजेसला पण एस हा प्रत्यय लागलेला आहे. हे जागतिक सत्य असलेली वाक्य आहेत, इथे वर्तमान काळाचा वापर केला जातो कारण युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजेच जगात असलेल्या सत्य असलेल्या गोष्टी. दुसरं आहे, टू टॉक अबाउट हॅबिट्स म्हणजेच आपल्या सवयी सांगण्यासाठी आपण प्रेझेंट सिम्पल म्हणजेच साध्या वर्तमान काळाचा वापर करतो. वाक्य आहे, आय रिअली एन्जॉय ट्रॅव्हलिंग. बघा, आयच्या नंतर रिअली आलेलं आहे, ते क्रियाविशेषण आहे. एन्जॉय क्रियापद आहे जे पहिल्या रूपात आहे. आय लीव्ह वर्क ॲट 5:30 मोस्ट डेज, म्हणजेच लीव्ह हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे जे वर्तमान काळ दाखवतं. ईच जुलै वी गो टू महाबळेश्वर फॉर अ हॉलिडे. इथे वी गो म्हणजे वर्तमान काळ वापरलेला आहे. मी सकाळी 7 वाजता उठतो, मी खेळतो, मी दोनदा जेवतो, मी दररोज वर्तमानपत्र वाचतो, मी दररोज लिहितो किंवा डायरी, वर्तमानपत्र वाचणे, जे आपल्या दैनंदिन क्रिया होतात, नेहमी क्रिया घडतात, त्याच्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट म्हणजेच साधा वर्तमान काळ वापरतो. आता थिंग्स दॅट हॅपन्स ऑन अ रेग्युलर बेसिस. रेग्युलर बेसिस म्हणजे जे नेहमी घडत असतात.
क्योंकि सास भी कभी बहू थी, 10:30 लागते। म्हणजे रोज होणारी क्रिया जी आहे, ही सिरियल जी आहे, जी रोज लागते या वेळेला 10:30 दैनंदिन, याच्यासाठी आपण वर्तमान काळ वापरू शकतो। शाळा 7:30 भरते, याच्यासाठी सुद्धा आपण वर्तमान काळ वापरू शकतो। आम्ही गावाला जातो वर्षातून एकदा, पण दरवर्षी जातो, सतत घडणारी क्रिया, म्हणून वर्तमान काळ वापरतो। टू रिपोर्ट व्हॉट वी हॅव हर्ड ऑर व्हॉट वी हॅव रेड, काही सांगायचं असेल आपल्याला, आपण जे काय ऐकलं असू, आपण जे काय वाचतो, ते आपण सांगताना वर्तमान काळात सांगू शकतो। वर्तमानपत्रातील गोष्ट मला दुसऱ्याला सांगायची असल्यास मी साधा वर्तमान काळ वापरतो। म्हणजे एखादी वर्तमानपत्रामध्ये मी आज सकाळी गोष्ट वाचली, सांगताना मी ती वर्तमान काळातच सांगणार। पुढचं आहे, वेन वी टेल अ मूवी स्टोरी ऑर जोक वी ऑफन डिस्क्राइब द मेन इव्हेंट्स युझिंग द प्रेझेंट। उदाहरणार्थ आता बघा, आपण डॉन पिक्चर पाहतोय, तर डॉन मधला फेमस डायलॉग आहे की मुझे पकडना मुश्किल नाही नामुमकिन है, असे काही डायलॉग्स असतात, ते त्या काळामध्ये बोललेले असतात, म्हणून आपण त्याच काळाचा वापर करतो। इतर वेळेला स्टोरी सांगताना आपण भूतकाळ वापरतो, पण एखादं महत्वाचं वाक्य किंवा एखादा चांगला डायलॉग तुम्हाला बोलावासा वाटला, तुम्ही तो वर्तमान काळातच सांगता, आहे तसा, म्हणून आपण वर्तमान काळ वापरतो। वरील सर्व प्रकारच्या वाक्यात आहे वर्तमान काळातील हा शब्द येत नाही, म्हणजेच यात एम इज आर येत नाही। क्रियापदाला तो, ते, तो, तोस, तात हे शब्द लागतात, म्हणजे येतात, जातात, येतो, जातो, हेच या शब्दाचा उद्देश आहे किंवा या नियमांचा उद्देश आहे। तर नियम काय बघा, वर्तमान काळात जेव्हा एखादी क्रिया कधीही घडते, नेहमी घडते, दर सोमवारी, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा इत्यादी, तेव्हा आपण साधा वर्तमान काळ वापरतो। आता आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्सची काही वाक्य। मी जातो, आय गो। मी जात नाही, आय डू नॉट गो। मी जातो का, डू आय गो। मी जात नाही का, डोंट आय गो। तू जातोस का, डू यू गो। तू कोठे जातोस, वेअर डू यू गो। तू का जातोस, वाय डू यू गो। तू कसा जातोस, हाऊ डू यू गो। तो येतो, ही कम्स। तो येतो का, डज ही कम। तो का येतो, वाय डज ही कम। तो केव्हा येतो, वेन डज ही कम। तू मुंबईला जातोस का, डू यू गो टू मुंबई। तू मुंबईला केव्हा जातोस, वेन डू यू गो टू मुंबई। तू मुंबईला कसा जातोस, हाऊ डू यू गो टू मुंबई। ते जाते, इट गोज। ते जातात, दे गो। ते चालते, इट वॉक्स।